घडत असते. शुभवर्तमान सांगताना काळजीपूर्वक सांगा, हे करू नको, ते करू नको, असं चालत नाही, तसं चालत नाही याला शुभवर्तमान म्हणत नाही. काय करायचं एवढं फक्त सांगा, काय नाही करायचं ते देवाच्या आत्म्याला सांगू द्या. मनुष्याचं कोणी ऐकत नाही, देवाच्या आत्म्याचं सगळे ऐकतात. हालेलुया. विचार बदलणे ही फार अवघड गोष्ट आहे. जगातल्या गोष्टी शेवटच्या काळाचं चिन्ह आहे ना, राष्ट्र राष्ट्रांवरती, राज्य राज्यावरती होते. त्याच्यामध्ये अजून एक भर, शेवटच्या काळातलं चिन्ह. अनेक मंडळांमध्ये अंतर्गत वाद वाढले. आमच्या घराचे ओनर आहेत, ते ॲडव्होकेट आहेत. त्यांच्याकडे कधी भेट झाली तर ते डायरेक्ट म्हणतात, हां तू वो चर्च को जानते क्या, ये पास्टर को जानते क्या, सुरूच होता डायरेक्ट. इसका केस मेरे पास है, उसके चर्च का केस मेरे पास है, चालू होतं त्यांचं. का? कारण आपण स्वतःचं कारण साध्य करत नाही. जगिक लोकांसारखे विचार आपण ठेवून येतो देवाच्या घरामध्ये. हालेलुया. मला माहिती नाही कोणाला पटत आहे नाही पटत, पण सांगणं माझं काम आहे प्रिय. कारण त्याच्या जेव्हा सानिध्यात आम्ही येतो, त्याच्या समक्षतेत येतो, जिथे दोघे किंवा तिघे माझ्या नावात एकत्र जमतात, त्यांच्यामध्ये मी बोला वचन उपस्थित आहे. जर तो इथं उपस्थित आहे, आपण त्याच्या समोर काय घेऊन आलो. मेरा दिल बने तेरा सिंहासन, मेरी आत्मा तेरा आसन, गाणं गातो ना आपण. आणि दिल त्याला जे देतो, आत्मा जे देतो, त्याच्यात कसं शेजारीच बसलेली काही जी आज स्वतःला समजतीये, हा काय करतो, त्यांनी मला असं केलं, असे विचार घेऊन आपण मंडळी करू. किंवा मग नाही का, माझ्या घरच्यांनी मला असं केलं होतं, शेजारच्यांनी तसं केलं होतं. आपण हे विचार घेऊन जर त्याला म्हणतो अशा सिंहासनावरती बस बाबा माझ्या जीवनाच्या, बसेल तो? म्हणून तो म्हणतो की प्रत्येक क्षणाला संधी दिली. मी का म्हणत आहे, आज प्रभू भोजन आपल्याला परत त्यांनी संधी दिली की त्याच्या प्रभू भोजनामधून स्वीकार करण्या अगोदर पुन्हा एकदा पश्चाताप करावा, पुन्हा एकदा आपण निर्णय करावा, ठाम निर्णय करावा की मी इथून पुढे प्रभूसाठी जीवन जगेल. माझ्या जीवाचं, आत्म्याचं, शरीराचं तारण मी रोजच्या दिवशी त्याच्या पवित्र वचनानुसार, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे आणि त्याच्या सामर्थ्यशाली रक्ताच्या द्वारे साध्य करून घेईन. ही रोजच्या दिवशीची माझी कबुली ठरावी याच्यासाठी आपल्याला परमेश्वराकडं आज ठाम निर्णय करायचा. हालेलुया. शब्दांचं एनकरेजमेंट झाली पाहिजे. वर्ड शुड एनकरेज पीपल, नॉट किल देम. काय काय लोक इतके भारी शब्द बोलतात ना, शस्त्र चालवायची गरज नाही, त्याच्यापेक्षा एका मारून टाकतात समोरच्या शब्दांनी, है ना. तर शब्दांमध्ये मारण्याचं सामर्थ्य आहे, तर त्या शब्दांमध्ये ज्यावेळेस ते पवित्र आत्म्याच्या द्वारे आणि त्याच्या पवित्र वचनाद्वारे आहे, मेलेल्या आत्म्यामध्ये मेलेल्या व्यक्तीला पुनरुत्थित करण्याचं सामर्थ्य देखील तुमच्या शब्दांमध्ये आहे. हालेलुया. आत्म्यामध्ये कितीही मेलेला व्यक्ती असू द्या, किती डीप पापांमधला व्यक्ती असू द्या, आज तुमच्या माझ्या आपल्या सर्वांच्या मुखामध्ये आपल्या शब्दांमध्ये परमेश्वराने ते सामर्थ्य दिलेलं आहे की मेलेला व्यक्ती सुद्धा उठणार आहे. हालेलुया. त्यासाठी मला बदलायचं आहे. मेलेल्या व्यक्तीला ऑक्सिजन नाही पुरवत बसायचं, मला बदलायचंय, मला ऑक्सिजन घ्यायचंय जास्तीत जास्त देवाच्या वचनाचं. हालेलुया. चांगले काम करायचे आहे, चांगले कृत्य करायचे आहे, हा समय आहे आपण देवाच्या.